भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 या मोहिमेकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागू नये. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 हे अंतराळात प्रक्षेपित केलं जाणार आहे. 6 सप्टेंबर 2019 पहाटे चंद्रावर लँडर आणि रोवर आदळल्यानंतर चांद्रयान 2 ही मोहीम अगदी थोडक्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे भारताच्या चांद्रयान 3 या मोहिमेला वेगळं महत्व प्राप्त झाले. चांद्रयान 2 या मिशनमध्ये झालेल्या चुका सुधारून इस्रोने आता चांद्रयान 3 ही मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेअंतर्गत 14 जुलै रोजी अंतराळयान चंद्राकडे झेपावणार आहे. चांद्रयान 1, 2 आणि 3 या मोहिमेमधील फरक आणि चांद्रयान 3 मोहिमेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे याबद्दलच माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी पाहूया की चांद्रयान 3 हे मिशन नक्की काय आहे ते. अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने अनेक महत्वाच्या मोहीम राबवल्यात. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पहिल्याच चांद्रयान मोहिमेत यश प्राप्त केल्यानंतर दुसरी चांद्रयान मोहीम राबवली. मात्र काही टेक्निकल फॉल्टमुळे चांद्रयान 2 मोहिमेत इस्रोला अपयश आलं. 22 जुलै 2019 रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान 2 ला 6 सप्टेंबर 2019 रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रावर लँडर आणि रोवर क्रश झाल्यामुळे अपयश प्राप्त झालं होतं. चांद्रयान 3 हे कोणत्या उद्देशाने चंद्रावर पाठवण्यात येते त्या अगोदर आपल्याला चांद्रयान 1 आणि 2 या मोहिमेमध्ये काय काय करण्यात आलं होतं याबद्दलही जाणून घ्यावं लागेल. चांद्रयान 2 मोहिमेद्वारे चंद्रावरील पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या रेणूंचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि आता चांद्रयान 3 हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरवून तिथल्या वातावरणाचा आणि परिस्थितीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने चंद्रावर पाठवण्यात येते. चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी एक जागा आहे जिथे जवळपास मागच्या 2 अब्ज वर्षांपासून सूर्यप्रकाश पोहोचलेला नाहीये. त्यामुळे या जागेला परमनंटली शॉर्डेड रिजन म्हटलं जाते. आणि इथं पाणी, बर्फ, मिथेन, अमोनिया, सिल्वर, मर्क्युरी, सोडियम आणि असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला माहिती नाहीयेत. आणि याचा सखोल अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चांद्रयानाचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार आहे. इस्रोची चांद्रयान 3 ही मोहीम चांद्रयान 2 या मोहिमेसारखीच असणार आहे. यावेळी मात्र लँडर, रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. चांद्रयान 3 हे यान प्रॉपलंट मॉड्यूल लँडर आणि रोवरला चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयान 3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाहीयेत, कारण चांद्रयान 2 कडून हे ऑर्बिटर घेण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. तर चांद्रयान 3 या मोहिमेचं एकूण बजेट हे 615 कोटी रुपये इतकं ठेवण्यात आलंय. चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत इस्रोचं ध्येय जर का साध्य झालं तर भारत हा यशस्वीरित्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 4था देश म्हणून ओळखला जाणार आहे. या अगोदर चीन, अमेरिका आणि रशिया या 3च देशांनी चंद्रावर आपलं स्पेस शिप सॉफ्ट लँडिंग करण्यात यश प्राप्त केलं होतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.